नमस्कार, मी अमोल जोशी। जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपल्या भेटीला आलेला आहे ओंकार वैद्य आणि त्याच्या आई अंजली वैद्य। ओंकार हा खरं तर सेरेब्रल पाल्सीचा रुग्ण आहे, मात्र सेरेब्रल पाल्सी हा आजार ज्यांना असतो त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या मर्यादा येतात त्या सगळ्या मर्यादा झुगारून देत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवण्याचं काम सध्या तो करतो आहे। तो एक उत्तम कवी आहे, त्यांनी पत्रकारिता केलेली आहे आणि त्याचबरोबर सध्या MSW म्हणजे सामाजिक कार्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करता येईल याची चाचपणी सध्या तो करतो आहे। बालपणी राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचा सत्कार झाला आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींना भेटणं, त्यांच्या मुलाखती घेणं आणि त्यांच्याशी गप्पा मारणं हा देखील त्याचा छंद आहे। त्याचा हा सगळा प्रवास त्याचा एकट्याचा नाही आहे, तर त्याच्याबरोबर त्याच्या आईवडिलांचा देखील हा प्रवास आहे आणि त्यामुळे ओंकार आणि त्याच्या आई अंजली यांना आपण बोलतं करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्हा दोघांचंही स्वागत जिंदगी मिलेगी दोबाराच्या स्टुडिओमध्ये। या गप्पा आपण सुरू करूया, मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूया ओंकारच्या आत्तापर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासावर। त्याची तयारी करणं असो, त्याचा अभ्यास असो, त्याला भरवणं असो किंवा त्याला बाहेर नेणं असो, कुणाच्या तरी मदतीची गरज त्याला कायमच पडते। पण त्याच्यासाठी, त्याच्या जिद्दीसाठी कुणीही काहीही तक्रार न करता सतत त्याच्या मदतीसाठी हजर असतात। ओंकार वैद्य औरंगाबाद मध्ये राहणाऱ्या ह्या मुलाची दखल राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत घेतली गेली। प्री मॅच्युअर बेबी म्हणून 6व्या महिन्यातच ओंकारचा जन्म झाला। तोच सगळ्यांपेक्षा वेगळा ठरला आणि जन्मापासूनच ओंकार जगण्याशी झुंज देऊ लागला। वयाच्या 8व्या महिन्यात सेरेब्रल पाल्सी सारख्या आजारानं ग्रासलेल्या ओंकारला वाढवणं हे त्याच्या आई बाबांसाठी खूपच आव्हानात्मक ठरलं, पण मुळात त्यांना ऊर्जा दिली तीच ओंकारच्या अफाट बुद्धीनं। शरीरानं जरी व्यंगत्व आलं असलं तरी बुद्धीनं मात्र ओंकार चाणाक्ष होता आणि जिद्द तर त्याच्या उराउरात भरलेली होती। पहिली ते 10वी पर्यंतचा संपूर्ण अभ्यास ऐकून करत ओंकारनं डिस्टिंक्शन मिळवलं। पुढेही मानसशास्त्र मराठी विषयात त्यानं BA ची पदवी घेतली आणि त्यानंतर मास मीडिया करत त्यानं पत्रकारिताही पूर्ण केली। आता तर तो MSW करतोय। स्वतः चालूही शकत नाही, दुसऱ्यांच्या मदतीशिवाय काहीच करू शकत नाही, तरीही केवळ त्याच्या ध्येयासाठी आपल्यासारख्या दिव्यांग असणाऱ्यांसाठी दुर्दम्य ही संस्था ओंकारनं स्थापन केली। ओंकार केवळ अभ्यासात हुशार नसून त्याचं लेखनही उत्कृष्ट आहे। आजवर त्यानं मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत 100च्या वर कविताही केल्या आहेत। वयाच्या 28व्या वर्षी त्यानं पहिली कविता केली होती। याच लिखाणासाठी 2005 साली लेखनासाठीचा राष्ट्रीय बालश्री पुरस्कार ओंकारला मिळाला। प्रत्येक क्षणी जगण्याशी झुंज देणारा ओंकार दुसऱ्यांना मात्र आयुष्यातला प्रत्येक क्षण कसा जगावा हे त्याच्या कार्यातून, त्याच्या वागण्यातून न कळतपणे प्रेरणा देऊन जातो आणि म्हणूनच जगण्याचा अर्थ गवसलेल्या ओंकारला आमचा लाख लाख सलाम। तर ओंकार, आतापर्यंत तू काय काय केलेलं आहेस हे या रिपोर्टमधनं लोकांनी बघितलेलं आहे। तू आतापर्यंत अनेक मुलाखती घेतलेल्या आहेस, वेगवेगळ्या लोकांना प्रश्न विचारलेले आहेस, त्याच्यासाठीचा तू अभ्यास सुद्धा केलेला आहेस, मात्र आज तुझी स्वतःची मुलाखत होतीये आणि ती आज मी घेणार आहे। कसं वाटतंय तुला आज या स्टुडिओमध्ये? जिंदगी मिलेगी दोबारा म्हणजे प्रत्येक वेळेस आयुष्य आपल्याला भेटताना काहीतरी नव्या अर्थाने भेटत। क्या बात आहे। तर तसंच आज मला भेटून खूप छान वाटतंय, कारण मी हा शो खूप नियमित बघतो आणि त्या शोमध्ये येणं ही खूप सन्मानाची गोष्ट आहे। बिलकुल, तुझ्यासारख्या अत्यंत प्रेरणादायी प्रवास केलेल्या मुलांच्या, तरुणांच्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा हेतू आहे। आणि अंजलीजी, ज्यावेळी लहान होता ओंकार, त्यावेळी तो सर्वसामान्य मुलांसारखाच एक मुलगा, कुठल्या क्षणी तुम्हाला कळलं की याला सेरेब्रल पाल्सी नावाचा आजार आहे आणि इतर मुलांपेक्षा याचं आयुष्य आता वेगळं असेल हे ज्यावेळी तुम्हाला कळलं
तो टप्पा नेमका कुठला होता त्याविषयी आम्हाला सांगा. ओंकारच्या बाबतीत असं झालं की ओंकारचा जन्म वेळेच्या आधी झालेला आहे. म्हणजे माझी डिलिव्हरी 6.5 महिन्यातच करवून घ्यावी लागली. ओके. काही कारणाने आणि मग त्यामुळे ओंकारची वाढ पण पूर्ण झालेली नव्हती आणि 6.5 महिन्यानंतर जन्म म्हणजे डिलिव्हरी करवून घ्यावी लागली. त्यामुळे तो जन्म म्हणजे झाला तेव्हा खूपच लहान होता. म्हणजे कोणत्याही म्हणजे डॉक्टरांनाही म्हणजे शक्यता नव्हती असं वाटत नव्हतं की हा हे बाळ जगेल. आणि खूप कष्टाने म्हणजे माझ्या घरचे म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई आणि मोठे दीर डॉक्टर आहेत. त्यामुळे घरचे थोडीशी फॅमिली बॅकग्राऊंड डॉक्टर असल्यामुळे त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांच्या ओळखीमुळे वगैरे म्हणजे सगळ्यांच्या प्रयत्नामुळे त्याला कसं जास्तीत जास्त प्रोटेक्ट करता येईल असं होऊन त्याला म्हणजे जवळजवळ 1.5 महिना तो इन्क्युबेटरमध्ये होता. आणि मग त्याच्यानंतर मग ओंकार 8.5 महिन्यांचा झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा म्हणजे आपल्याकडे बघत नाही आहे, प्रतिसाद देत नाही आहे व्यवस्थित, आय कॉन्टॅक्ट नाही आहे व्यवस्थित. तर आणि म्हणजे तो बसत तर नव्हताच, मानही धरत नव्हता. त्यामुळे मग त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काही टेस्ट करायला लागतील. हा बहुतेक सेरेब्रल पाल्सी ह्याचं हे आहे. ओके. आणि सेरेब्रल पाल्सी हा आजार नाही आहे, ही स्थिती आहे. आणि ह्याच्यावर सध्या तरी अजून म्हणजे तेव्हा औषधं वगैरे फारशी नव्हतीच, तर फक्त फिजिओथेरपीच एक त्याच्यावर उपचार होता. मग आम्ही 8.5 महिन्यांचा असल्यापासून मग फिजिओथेरपी घ्यायला सुरुवात केली. अच्छा. आणि मग त्या म्हणजे फिजिओथेरपी घेतल्यानंतर मग हळूहळू त्याचं मान धरणं आणि म्हणजे तो अगदी कशाला तरी धरून मग उभं राहायला लागला. आणि मग तेव्हाच कळालं की हे आपलं बाळ म्हणजे नॉर्मल नाही आहे. म्हणजे म्हणजे माझ्या दिरांनी आणि जाऊबाईंनी खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की हे असं असं आहे, ह्याला सेरेब्रल पाल्सी म्हणतात आणि आपल्याला ह्याला आता असंच वाढवायला लागणार आहे. अच्छा. म्हणजे तो खूप मोठा आघात होता आमच्यावर. बिलकुल. ओंकार तुला काय आठवतंय तुझ्या बालपणाचं? कारण आम्हाला असं कळलंय की तू अगदी 2-2.5 वर्षांचा असताना पहिली कविता तुला सुचली होती. म्हणजे ज्या काळामध्ये मुलांना अजून व्यवस्थित बोलता पण येत नाही, तर तुला कशी कविता सुचली? म्हणजे त्यावेळी कविता म्हणजे काय हे तरी तुला माहिती होतं का? नाही, तेव्हा खरंच कविता म्हणजे काय हे माहिती असायचं काहीच प्रश्न नव्हता. आणि एक दिवस खेळता खेळता अचानक काही शब्द मला सुचले आणि त्या शब्दांचा अर्थही मला माहीत नव्हता. फक्त त्या फ्लोमध्ये ते शब्द सुचले आणि मी आईने सांगितलं की मला काहीतरी सुचले ते तू लिहून घे. ओके. आणि योगायोग असा होता की पहिली कविता ही हा निव्व एक योगायोग होता किंवा हा एक संकेत होता, एक दैवी संकेत की पहिली कविता ही गणपतीवर सुचली होती. गणपतीवरच्याच त्यावेळी होत्या. ते शब्द असे होते, गजाननाचे पहावे स्वरूप त्याच्या विना नाही परिस तोच सद्बुद्धीचा दाता गणेश. अच्छा. विघ्न दुःखांचा करी हा नाश आणि तब दर्शनाची असे मध्ये आस असे ते शब्द होते. अरे बाबा, म्हणजे दुसरे 2-2.5 वर्षांच्या मुलाला एवढे सगळे शब्द माहिती असणं हे सुद्धा एक अचीवमेंट आहे. ते शब्द आपोआप ओठावरती आले. या सगळ्या शब्दांचे अर्थ त्यावेळी तुला कळायचे नाही? अच्छा. फक्त एक रचना म्हणून ते सगळे शब्द एकत्रितरित्या तुला बाहेर पडले. ओके. आपण काहीतरी कवित्व करतोय किंवा काहीतरी करतोय याची अजिबात जाणीव मला नव्हती. या गप्पा पण अशा सुरू ठेवूया, एका ब्रेकची वेळ झाली आहे. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. आपण गप्पा मारत आहोत ओंकार वैद्य आणि त्याच्या आई अंजली वैद्य यांच्याशी.
अंजलीजी, सर्वसामान्य मुलांपेक्षा काय काय वेगळी लक्षणं या आजारामध्ये असतात याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा, कारण अनेकांना माहिती नसतं की हा आजार नेमका काय आहे किंवा ह्याच्यामध्ये बोलायला त्रास होतो. जसं आता आपण ओंकारला बघतो आहोत, काय काय लक्षण असतं त्याची? ह्या आजारामधलं म्हणजे मेन प्रॉब्लेम हा असतो की ह्यांचा मोटर कंट्रोल व्यवस्थित नसतो. म्हणजे आपल्या मेंदूला आपल्याकडनं ज्या सूचना जातात, त्याचा एखादी वस्तू उचलायची आहे तर आपल्याला जेव्हा उचलायची असते ती सूचना मेंदूला जाते आणि आपण ती क्रिया करतो. तर ह्यामध्ये मेंदू ज्या सूचना आपल्या अवयव देतो त्या सूचनेवरती अंमलबजावणी आपले अवयव लवकर करू शकत नाहीत. ओके, ती सफाई नसते. जो एक समन्वय आवश्यक असतो मेंदू आणि अवयवांमध्ये, तो समन्वय थोडा विस्कळीत स्वरूपात असतो. अच्छा, हे ह्याचं मुख्य लक्षण आहे. मुख्य लक्षण आहे. तर याच्या व्यतिरिक्त म्हणजे हा समन्वय नसला तरी सुद्धा मेंदू जो तल्लख होता याचा आणि त्याच्यामुळे तो तर तो शालेय जीवनामध्ये नाही, म्हणजे फक्त हा प्रॉब्लेम म्हणजे ह्याचा मेंदू शाबित राहिला आणि ह्या सेरेब्रल पाल्सीचा परिणाम त्याच्या डोळ्यांवर झाला, म्हणजे बाकी शरीरावर पूर्ण बोलण्यावर, म्हणजे तो आता बऱ्यापैकी बोलू शकतोय आणि लोकांना कळेल असं. आधी तो जे काय शब्द बोलायचा तो फक्त मला आणि त्याच्या वडिलांना, मला दोघांनाच कळायचं तो काय बोलतोय, बाकी कुणालाही कळत नव्हतं तो काय बोलतोय ते. आणि बसण्यासाठी पण म्हणजे कंट्रोल नसतो बसण्याचा, त्यामुळे बसल्यानंतर मान अशी होणं किंवा टेकून बसल्याशिवाय बसू शकत नव्हता. मान उठून चालायचा वगैरे तर प्रश्नच नव्हता. ह्या सगळ्या हे त्याच्या प्रॉब्लेमॅटिक होत्या. आणि मेन म्हणजे बाकीच्यांशी म्हणजे कुणाशी त्याला म्हणजे बोलायचं जर असेल तर त्याची भाषा म्हणजे तो जे काय बोलायचा ते कुणाला कळत नव्हतं. त्यामुळे तो जे बोलणार किंवा त्याला एखादी वस्तू पाहिजे तर आमच्या दोघांशिवाय ते कुणालाच कळायचं नाही. त्यामुळे त्याला एकटं सोडणं पण खूप म्हणजे इन्सिनिटी कॉम्प्लेक्स मायामध्ये होता. त्यामुळे खूप असा बुजलेला किंवा अजिबात सोशल फोबिया असलेला असाही होतो. आणि लहान मुलांचं कसं असतं की त्यांना खेळायला मित्र असतात, म्हणजे त्यांच्याच वयाची. आता हा जेव्हा 2.5 वर्षांचा होता, 2.5-3 वर्षात मुलाला निदान बालवाडीमध्ये घालतात, पण ह्याला बालवाडीत घालायचं म्हटलं तर हा आधीच खूप घाबरत होता. पण मग जवळच एक बालवाडी होती की काहीतरी त्याच्या कानावर पडलं पाहिजे, कारण त्याला एक त्याचं कळालं होतं की एकदा एक गोष्ट सांगितली की ती त्याच्या पटकन लक्षात राहते. आणि काही काही गोष्टी आपण विसरतो पण तो विसरत नाही. म्हणजे एखादी गोष्ट आपण सांगितलं असेल की आता आपण उद्या असं करूयात आणि आपण कामाच्या याच्यामध्ये विसरून गेलं तर तो म्हणायचा नाही तू काल असं बोलली होतीस आणि हे सांगितलं होतंस की आपण इथे जाऊया किंवा हे करूया, तर तो बरोबर ते लक्षात ठेवायचा. मग आम्ही म्हटलं की ठीक आहे, त्याचाही वेळ जाईल. त्याच्या लहान मुलांच्या याच्यामध्ये त्याची जी इच्छा आहे की लहान मुलांच्या याच्यामध्ये बाकीची मुलं कशी खेळतात मी खेळू शकत नाही, मग त्याची पण ती इच्छा पूर्ण होईल. म्हणून आम्ही शेजारी आमच्याच कॉलनीमध्ये बालवाडी होती तिथे नेऊन बसवायचो. मग तिथे बसवल्यामुळे एक आमच्या असं लक्षात आलं की तिथे त्या चिमणी पाखरा नावाची ती हे होती आणि त्या ज्या होत्या तिथल्या स्वाती दिवाण म्हणून आणि त्या आणि त्यांची आई, तर त्या खूप छान म्हणजे त्यांनी रामरक्षा पसायदान वगैरे हे सगळं त्यामुळे त्याच्या पाठ पूर्ण त्यांनी एकदा त्यांनी सांगितलं की ह्याला ते पाठ हो म्हणजे व्हायचं ते रोज तो घरी म्हणजे हे करून दाखवायचं. म्हटलं नाही, मग ह्याची ही खूप म्हणजे ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे. तर मग पण तरी पण ह्याची शाळेची भीती ती काही जात नव्हती, कारण मग तिथे बसून राहायला लागायचं आणि ते शक्य नव्हतं. म्हणजे मला त्याची शाळा हे करेपर्यंत बसून राहणं, कारण ह्यांना ऑफिस असायचं आणि त्याची शाळा होईपर्यंत मग कोणाला तरी बसून राहायला लागायचं. आणि नंतर काय झालं की जेव्हा शाळेमध्ये ऍडमिशन घेण्याची जी प्रक्रिया असते, तर आम्ही बऱ्याच शाळांमध्ये फिरलो की बाबा ह्याला शाळेमध्ये आपण घालूयात, पण मग बऱ्याच शाळांनी आम्हाला नकार दिला की नाही ह्याला अपंगांच्या शाळेत घाला म्हणून. पण हा एक तर आणि आम्हाला ह्याच्या औरंगाबादच्या एक फिजिओथेरपिस्ट आहेत शुभांगी बारपांडे म्हणून, तर त्या म्हणाल्या की नाही ह्याला तुम्ही ग्रास्पिंग पॉवर याची प्रत्येक ठिकाणी दिसते. तुम्हाला जे आठवत नाही मला नाही आठवत तो पटकन सांगतो.
तर शुभांगी बारपांडे मॅडम म्हणून आम्ही त्यांच्याकडे फिजिओथेरपीला जायचो. तर त्या म्हणे की नाही तुम्ही ह्याला असं म्हणजे आता झालंय थोडंसं ह्याचं म्हणजे 6 वर्षांचं झालं होतं पण आम्ही शाळेत नव्हतं घातलं. नंतर ती बालवाडी म्हणजे कॉलनीत होती म्हणून ठीक होतं पण नंतर शाळेमध्ये घालायचं हा बसणार म्हणजे 2-3 तास हा बसणार कसा आणि शाळा पण घ्यायला तयार नव्हती. मग त्या म्हणे की नाही पण ह्याला नॉर्मल मुलांच्या शाळेत घाला आणि हा बाकीच्या मुलांना आधीच घाबरतो आणि हा नॉर्मलच आहे फक्त म्हणजे ह्याचा मेंदू छान आहे आणि ह्याला नॉर्मल शाळेत घाला. मग आम्ही एक विवेकानंद अकॅडमी म्हणून पण ती शाळा घरापासून खूप लांब होती. मग तिथे आम्ही गेल्यानंतर त्यांनी मात्र त्याच्याशी बोलल्यानंतर त्या म्हणे की काहीच हरकत नाही आपण आम्ही त्याला ऍडमिशन देतो. पण त्या एक त्या म्हणाल्या की आपण ह्याला इंग्लिश मिडियम मध्ये घालूया. म्हटलं हा शाळेत तसा फक्त बालवाडीत काही दिवस बसलेला आहे आता तो त्याचं एज जे आहे ते फर्स्टचंही म्हणजे थोडंसं जास्तच आहे फर्स्टमध्ये पण आणि इंग्लिश मिडियममध्ये म्हणजे ABCD वगैरे ठीक आहे तेवढं माहिती आहे पण मग तो ग्रास्प कसं करणार. त्यामुळे नका तुम्ही त्याची काळजी करू नका आपण 3 महिने तसंच तुम्ही बसू दे त्याला ऍडमिशन न घेता मग आपण बघूया 3 महिन्यांनी काय करायचं ते ठरवूया. मग त्यांनी 3 महिने त्यांनी तसंच बसू दिलं आणि ह्याने छान ग्रास्प केलं 3 महिन्यामध्ये. त्यामुळे की काहीच प्रॉब्लेम नाही आणि त्यामुळे इंग्लिश मिडियममध्ये याच्यासाठी घाला की मुलं कमी असतात आणि ह्याची जी भीती आहे की मुलं मला त्रास देतील आणि इंग्लिश मिडियमची मुलं एकदा सांगितल्यानंतर ऐकतील. मराठी मिडियममध्ये जास्त मुलं असतात त्यामुळे कंट्रोल आणि मुलं त्याच्याच वयाचे असल्यामुळे त्यांना काही फारसं कळत नसतं ते चिडवणं वगैरे आणि ह्याला ती खूप भीती वाटते. त्याला असं वाटायचं की मला जर कोणी मारलं तर मला चालता येत नाही पळता येत नाही मी काय करू. मग त्या शाळेमध्ये तो म्हणजे मग त्या ऍडमिशन घेतल्यानंतर तिथे छान तो बसायला लागला. मग माझी आई बाहेर बसून राहायची आणि हा वर्गात असं सुरू झाली शाळेची. या गप्पा आपण अशा सुरू ठेवूया. एका ब्रेकची वेळ झाली आहे. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. आपण गप्पा मारत आहोत ओंकार वैद्य आणि त्याच्या आई अंजली वैद्य यांच्याशी. ह्या सगळ्या प्रवासामध्ये एक मित्रांबरोबर खेळता येत नव्हतं, तू म्हणालास की काही काळ त्या सगळ्यामुळे एक निराश व्हायला व्हायचं, तर ह्या सगळ्यामध्ये कवितेचं स्थान काय होतं तुझ्या अगदी आत्ता आत्तापर्यंत? सेरेब्रल पाल्सी म्हणजे बहुविक रांगत्व आणि त्यामुळे खूप शारीरिक मर्यादा आलेल्या होत्या आणि त्या सगळ्यामध्ये मला कुठेतरी सावरण्याचं काम किंवा सावरण्याची एक भूमिका ही शब्दांनी पार पाडली. कारण म्हणजे मला एखादी गोष्ट त्यामुळे काय या भौमिक रंगतेच्या स्थितीमुळे काय होतं की माझी एकाच जागी बसायचो त्यामुळे माझी निरीक्षण शक्ती ऑब्झर्वेशन स्किल हे चांगलं होतं आणि मग त्यातनं मला काही काही गोष्टी सुचत गेल्या आणि याला एक थोडीशी अनेक पार्श्वभूमी अशी आहे की माझ्या आईवडिलांनी म्हणजे माझा शारीरिक विकास हा थोडासा अपूर्ण होता पण तू माझा मानसिक आणि भावनिक विकास चांगला व्हावा म्हणून मला पहिल्यापासून एक सवय लावली ती म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायची. म्हणजे आपले जे थोडे आख्याते आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले किंवा राम शिवाळकर सर किंवा असे जे काही दिग्गज लोक आहेत त्यांचं व्याख्यान भाषण ऐकायची सवय ऐकायची गोडी मला लावली आणि त्यामुळे माझा शब्द सौष्ठ हे वाढत गेलं आणि मग माझ्यातल्या कल्पनांना कुठेतरी अभिव्यक्ती मिळत गेली आणि मग कवितेने मला आजपर्यंत अगदी म्हणजे कविता किंवा ही जर सृजनशीलता माझ्यामध्ये नसती तर ओंकार
इतर अपंग मुलांचे का सकाळच कुठेतरी हरवून गेला असता. हरवून गेला असता, क्या बात आहे. बिलकुल, या गप्पा ओंकार आपण अशा सुरू ठेवूया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा.